एक धक्कादायक बातमी आपण पाहणार आहोत दिल्लीतली. दिल्ली विमानतळावर पहाटे विमानात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन आला. इंडिगोच्या दिल्ली वाराणसी विमानात बॉम्ब ठेवल्याचा हा फोन आला आणि त्यामुळे उड्डाणाच्या तयारीत असलेलं हे विमान तातडीनं धावपट्टीवर थांबवण्यात आलं. सर्व प्रवाशांना विमानातनं बाहेर काढण्यात आलं. घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक आणि इतर यंत्रणा दाखल झालेल्या आहेत. रीमा कठाळे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया. रीमा, काय नेमकी या सगळ्या घटनाक्रमासंदर्भातली माहिती? आपण व्हिज्युअल्स प्रमाणे पाहू शकतो, हे इंडिगोचं फ्लाईट दिल्ली विमानतळावर थांबवण्यात आलेलं आहे. पहाटे 5 वाजता हे फ्लाईट दिल्लीच्या T2 टर्मिनलवरून वाराणसी करता टेक ऑफ करणार होतं. मात्र त्याच्या 5 ते 7 मिनिटांपूर्वी आलेल्या कॉलमुळे हे विमान तातडीने रनवेवरच थांबवण्यात आलं आणि आपण व्हिज्युअल्स पाहू शकतो की इमर्जन्सी एक्झिटमधनं सगळ्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर CISF डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब स्क्वॉडचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि अजूनही विमान रनवेवरच आहे आणि तपास सुरू आहे. ठीक आहे रीमा, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.